विदर्भ पंढरी के नाम से प्रसिद्ध धापेवाड़ा में चंद्रभागा के तट पर स्थित स्वयंभू विट्ठल रुक्मिणी मंदिर में कल श्रद्धालुओं की भीड़ उमड़ पड़ी थी। कोरोना आपदा के बाद पहली बार मंदिर में दर्शन के लिए श्रद्धालुओं की भीड़ देखने को मिली। कल यहां विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और अन्य स्थानों से हजारों की संख्या में श्रद्धालु बड़ी श्रद्धा से आए थे। या यात्रेला आता कमीत कमी 350 वर्ष होऊन गेले। हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते। आज इथे म्हणजे एकादशीला यात्रा भरते आपली आणि नंतर याच्यानंतर पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर म्हणजे प्रतिपदेला पूर्णिमा झाल्यानंतर 14 तारखेला आता पूर्ण म्हणजे यात्रा त्यांनी भरणार आहे। मेन यात्रा आपली ती 14 तारखे प्रतिपदेची असते। हे किती वर्षापासून सुरू आहे यात्रा? याला आता 350 वर्ष होऊन झाली। आता हे कोरोना काळ असल्यामुळे 2 वर्ष यात्रा आमची बंद होती, त्यामुळे यावर्षी यात्रा खूपच म्हणजे जास्त भरून गेली आणि येणारी 14 तारीख जी आहे ते तर आता तुम्ही पाहूच शकता यात्रा, याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप जास्त संख्येत राहणार। तुम्ही आता एकादशीला 50,000 यात्रा जाणार आहे आणि आमचं सगळं असं पाहिलं आम्ही तर प्रतिपदेची जी यात्रा राहणार आहे आमची 14 तारखेला ते 2.5-3 लाखापर्यंत जाईल।